ताम्हिणी घाटात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. 50 जणांच्या बचाव पथकाकडून 2 दिवस शोधकार्य सुरू होतं. स्वप्नील धावडे याचा वाहून जातानाचा थरारक व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्याचा शोधही घेण्यात येत होता आणि आता अखेर त्याचा मृतदेह सापडलेला आहे. तामिणी घाटात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडलेला आहे. 2 दिवसापासून या तरुणाचा शोध घेतला जात होता. त्याचा या तामिणी घाटातील धबधब्यामध्ये उडी मारतानाचाही व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर बचाव पथकं कामाला लागलेली होती आणि आता अखेर 2 दिवसांनी या तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. Thank you.